निरोगी व्यक्ती, निरोगी समाज आणि निरोगी अर्थव्यवस्थेचा आचार्य महाप्रज्ञ यांनी दिलेला मंत्र आजच्या परिस्थितीत आपला सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे. याच मंत्रासह देश आज आत्मनिर्भर संकल्पाच्या साथीनं पुढे वाटचाल करत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तेरापंथी महासभेनं आयोजित केलेल्या आचार्य श्री महाप्रज्ञजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला आज पंतप्रधानांनी संबोधित केलं. आचार्य महाप्रज्ञजी यांच्यासारख्या युगऋषींनी आपलं जीवन मानवतेसाठी वाहून घेतलं, ते कायम समाजाचाच विचार करतात, असं पंतप्रधान म्हणाले. एक और मंत्र दिया था और उनका ये मंत्र था, स्वस्थ व्यक्ति, स्वस्थ समाज, स्वस्थ अर्थव्यवस्था. आज की परिस्थिति में उनका ये मंत्र हम सबके लिए बहुत बड़ी प्रेरणा है. आज देश इसी मंत्र के साथ, आत्मनिर्भर भारत के संकल्प के साथ आगे बढ़ रहा है. मुझे विश्वास है जिस समाज और राष्ट्र का आदर्श हमारे ऋषियों, संत आत्माओं ने हमारे सामने रखा है, हमारा देश जल्द ही उस संकल्प को सिद्ध करेगा.